आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक सुनील बैसाणे यांची, तर महिला बालकल्याणसाठी स्नेहल जाधव यांची, तर महिला बालकल्याण उपसभापती रेखा सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपकडून दोनच अर्ज दाखल झाले. विरोधी पक्षाकडून एकही अर्ज न आल्यानं ही निवड ही बिनविरोध झाली आहे. निवडणूक ही पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. यावेळी धुळे मनपाचे आयुक्त अजित शेख आणि सचिव मनोज वाघ यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीनंतर विजयी स्थायी समितीचे सभापती यांनी जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. 17/2020 रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय स्थायी समिती सदस्यांनी माझी एकमताने बिनविरोध निवड केली. त्याबद्दल मी सर्व सन्माननीय सभासद नगरसेवक यांचं प्रथम आभार आणि ऋण व्यक्त करतो. महापौर आदरणीय बापूसाहेब, भाजपाचे सर्वेसर्वा जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनुपजी अग्रवाल यांच्या निदर्शनाखाली आजची बैठक पार पडली आणि आमच्या दोघींची बालकल्याण सभापती आणि उपबालकल्याण सभापती म्हणून निवड झालेली आहे. तरी मी सर्वांना सांगू इच्छिते की जसं मागच्या वर्षी निषेध आणली त्याप्रमाणे त्यांचा पदभार, त्यांचा कार्यभार प्रामाणिकपणाने आणि अगदी छान असं सांभाळला, तसा त्याचप्रमाणे मी सुद्धा पुढच्या एक वर्षासाठी माझं काम अगदी मेहनतीने करेल. आणि बापूसाहेबांनी, अनुप अग्रवाल भैयांनी, तुम्ही सर्व लोकांनी, नगरसेवक बंधू, नगरसेविका सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरेल. अझर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.